नमस्कार मी मधुरा झी चोवीस तास मध्ये आपलं स्वागत आज आपण हितगुजमध्ये चर्चा करणार आहोत विजयी व्यक्तिमत्व आणि करिअर घडवण्यासाठी ह्या विषयावर आणि ह्या विषयावर चर्चा करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आलेत माझी आय एस अधिकारी आणि चाणक्य मंडल परिवारचे संचालक अविनाश धर्माधिकारी विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी अविनाश सरांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते नमस्कार सर अविनाश धर्माधिकारी हे नाव तसं सर्वांनाच परिचयाचं अविनाश सर हे माजी आय एस अधिकारी असून सध्या ते चाणक्य मंडल परिवाराचे संचालक आहेत त्यांनी आय एस अधिकारी पद सांभाळण्यापूर्वी तब्बल दहा वर्ष स्वयंसेवी कार्यकर्ते म्हणूनही कार्य केलं तसंच त्यांनी ह्याच काळात मुक्त पत्रकारिता देशभर भ्रमंती देखील केली आहे आय एस अधिकारी सेवेत रुजू होत असतानाच त्यांनी लोकाभिमुख प्रशासनाच्या दृष्टिकोनातून का अनेक कामं देखील केली आहेत साक्षरता चळवळ असो वा स्त्री चळवळ असो यात तर त्यांचा मुलाचा वाटा होताच त्याचबरोबर त्यांनी ग्राहक शेतकरी चळवळी भ्रष्टाचार अंधश्रद्धा निर्मूलन त्यांचा सक्रिय सहभाग होता अविनाश सर हे चाणक्य मंडळ परिवारचे संस्थापक असून संचालक असून ते ह्या संस्थेअंतर्गत जी स्पर्धा करिअर मार्गदर्शन उद्योजकता विकास आणि व्यक्तिमत्व विकसन यांचं खास मार्गदर्शन करतात या चाणक्य मंडल तर्फे अत्यंत नाविन्यपूर्ण एकोणतीस वेगवेगळे कोर्सेस चालवले जातात आणि ह्या कोर्सेसचा तब्बल सहा हजार विद्यार्थी लाभ घेतात तसंच महाराष्ट्रभर अनेक कार्यशाळांमध्ये दे देखील मार्गदर्शन केलं जातं अविनाश सरांची अस्वस्थ दशकाची डायरी हे पुस्तक आणि तिसऱ्या प्रहरी हा कविता संग्रह तसंच कोणती मूल्यवस्था घेऊन स्पर्धा परीक्षांना बसावं आणि कसं यश मिळवावं याबाबत मार्गदर्शन करणारं नवा विजयपथ हे पुस्तकही मराठी आणि इंग्रजीमध्ये उपलब्ध आहे व्यक्तिमत्व घडवताना एका चांगल्या मार्गदर्शकाची गरज भासते आणि आज आपल्याला ते मार्गदर्शक म्हणून लाभलेत चला तर अविनाश सरांकडूनच जाणून घेऊया त्यांचे अनुभव आणि व्यक्तिमत्व विकासाच्या महत्वाच्या टिप्स सर पुन्हा एकदा स्वागत आहे आणि खरं तर आपण गेल्या तीन एपिस, दोन मध्ये याबद्दल बोलतोच आहोत कसं व्यक्तिमत्व घडवलं गेलं पाहिजे त्याचबरोबर करिअर देखील कसं घडवलं पाहिजे आणि आपण मागच्या एपिसोडमध्ये जेव्हा बोलत होतो तेव्हा आपण असं म्हटलं की दहावी बारावीच्या नुकत्याच परीक्षा झालेल्या आहेत आता रिझल्ट येतील त्याबद्दल त्यानंतर काय करायचं हे त्या विद्यार्थ्याने व्यवस्थित ठरवलं पाहिजे आणि तो एक त्याबद्दल तुम्ही थोडस सा सांगितलंच होतं मात्र आता तुम्ही सविस्तर सा त्याबद्दल सांगा की जेणेकरून आपल्या विद्यार्थ्यांना थोडस टेन्शन असेल परीक्षेच्या रिझल्टचं ते देखील दूर <laughs> होईल आणि पुढे कसं करिअर करता येईल ह्याबद्दलही मार्गदर्शन तुमचं लाभेल मधुरा आणि आपल्या या झीच्या सर्व प्रेक्षकांना माझा पण नमस्कार तर आहेच आज बोलणं सुरू करताना मला एका गोष्टीची गंमत वाटते की हा जुळून आलेला योग आहे आज चौदा मे एकीकडे देशाने श्वास रोखलेत आणि कानात प्राण आणलेत की आता मतपेटीतनं काय बाहेर पडत मला आठवत की करेक्ट चौदा मे पण अठ्ठावीस वर्षांपूर्वी म्हणजे एकोणीसशे शहाऐंशी मध्ये माझा दिल्ली मधला युपीएससी चा इंटरव्ह्यू होता अरे वा दुपारच्याच वेळात होता आणि अगदी फार नाट्यमय तरीनी मी वेळ पण साडेतीन ते चार होती असं म्हणत नाही मी काय दिल्लीतल्या युपीएससीच्या पॅनेलशी जाऊन हितगोजन नाही केलं पण साधारणपणे अशीच वेळ होती दुपारचं सत्र होत आपण विजयी व्यक्तिमत्व आणि करिअर बद्दल बोलतो की ज्यामध्ये स्पर्धा परीक्षांवरही आपण फोकस करणार होत मला वाटलं की ही सहज शेअर करण्याजोगी आठवण आहे ज्यावेळी महाराष्ट्रात काही नव्हतंच मार्गदर्शन पण दहा वर्ष कार्यकर्ता म्हणून काम केल्यावर जेव्हा वाटलं की अंतकरणामधली पेटलेली आग मी या देशाचा कार्य करताय पण हातामधले अधिकार आय असले तर काम जास्ती करताय म्हणून दिल्या परीक्षा होत गेलो प्रिलि आणि मेन्स मला दिल्लीला जाताना तर आधी चौकश्या कराव्या लागल्या होत्या की इंटरव्ह्यू म्हणजे काय असतो आणि त्याची तयारी कशी करायची पण ती तारीख चौदा मे असं म्हणून सहज मला शिवाय आपण ज्या प्रश्नाने आता सुरू करतो त्याच्याशी पण ह्या आठवणीची लिंक आहे एक जे मानलं जातं की केवळ पुस्तकी अभ्यास म्हणजेच बुद्धिमत्ता त्या पुस्तकी अभ्यासात सुद्धा फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी किंवा मॅथ्स किंवा दोन्ही म्हणजेच बुद्धिमत्ता ते सुद्धा कारण की कळत न कळत समाजाने करिअरचे एक उतरंड स्वीकारलेली आहे ज्याच्या वरच्या कप्प्यावर ठेवले मेडिकल इंजिनिअरिंग ते जमलं पाहिजे म्हणून दहावी नंतर आधी सायन्सला गेलं पाहिजे बारावीला पीसी बी पी सी एम ऍक्च्युली त्या मेडिकल आणि इंजिनिअरिंग ह्या क्षेत्रामध्ये सुद्धा एक उतरंड रचलेली आहे आणि मग तिकडं मिळालं नाही मेडिकल किंवा इंजिनिअरिंग तर मग प्युअर सायन्स पण आता लवकरच निकाल लागतील आणि शाळा किंवा कॉलेज मागून कॉलेज जाहीर करतात किंवा आमचे सायन्सचे ऍडमिशन त्र्याण्णव टक्क्याला क्लोज आमच्या कॉमर्सचे ऍडमिशन एटी नाईन पर्सेंटला क्लोज तर हे जे निकष आहेत की टॅलेंटेड मुलगा मुलगी कोणाला म्हणायचं hmm. उर्फ विजयी व्यक्तिमत्व आणि करिअर म्हणजे काय hmm. तर केवळ कागदावरचे मार्क म्हणजे नाहीये बुद्धिमत्ता बरोबर आहे कागदावरच्या मार्काचं फार तर फार नाव म्हणता येईल अकॅडमिक इंटेलिजन्स आणि तो सुद्धा फक्त फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी hmm. आणि तो सुद्धा वैज्ञानिक शब्द वापरायचा तर अप्लाइड सायन्स मेडिकल hmm. इंजिनिअरिंग अप्लाइड सायन्स जावं त्याला आणि त्याला सर्वस्व समजणं नाहीये बरोबर तर मला मागच्या वेळेचा प्रश्न मुद्दाम यासाठी म्हणायचा आहे कंटिन्यू की एक मुळातलं सगळ्यात महत्वाचं सूत्र आहे प्रत्येक व्यक्ती बुद्धिमान आहेच ज्याचा मेंदू शाबूत आहे फिजिओलॉजिकली सुद्धा की मेंदूला इजा नाही काय झालेली असा प्रत्येक माणूस बुद्धिमान आहेच पण प्रत्येकाची बुद्धी वेगवेगळ्या क्षेत्रात चालते हुँ. सर्व मुला मुलींना छापाच्या गणपतीप्रमाणे कोणत्या तरी एकाच साच्यात घालायचं त्यांनी मोजायचं त्या साच्यात बसले तर जणू ते हा अन्याय आहे मला वाटत आलं की आपण यातून पराभूत मनाचा समाज घडवतो आहोत बर। कारण केवळ टक्क्याला म्हणायचं सर्वस्व हो, त्यात पण म्हणायचं त्यात पण पीसीबी पीसीएम आपण जर इयत्ता हा असा बेस मानला तर मला अमुक साईड हवी आहे आणि तीच मिळाली असे कसे बसे वन पॉइंट काहीतरी एवढे टक्के उरलेल्या मुलामुलींच्या कपाळावर ही शिक्षण पद्धती ही करिअर घडवण्याची व्यवस्था कुठेतरी कळत न कळत अपयशी असा शिक्का मारते त्यातनी माझ्या जीवाची कालवा काल होते कारण ते नाहीये त्यांनी इनफॅक्ट आपण अनेक यशस्वी व्यक्तींची जर करिअर पाहिली तर दिसेल की असे पुस्तकी अभ्यासात ते काही फार होते असं नाही त्यांचं क्षेत्र वेगळं होतं तर आपल्याला म्हणायचं की विजयी व्यक्तिमत्व आणि करिअर म्हणजे स्वतःला ओळखा तुझी बुद्धी कोणत्या क्षेत्रात चालते ते ओळख त्यानुसार करिअरची निवड कर आणि मग निवडलेल्या तुझ्या करिअरमध्ये मात्र तू उत्तम आणि प्रतिभावंत असायला पाहिजे हे दहावी बारावी नंतर, नवे नवे आयुष्यामध्ये जेव्हा आपल्याला जागील आणि ठरवू की आता मी घडवणार आहे स्वतःला मी माझं आयुष्य घडवणार आहे तेव्हा पाळण्याचं हे सूत्र आहे नक्कीच आणि खरंच आवड असणं देखील त्याचबरोबर महत्वाचं आहे त्या क्षेत्राचे सर त्याचबरोबर आता रिझल्ट लागतील पण बऱ्याचशा लोक आता मग अशी तुम्ही म्हणालात की प्रत्येकालाच आवडत्या क्षेत्रामध्ये करिअर करता येईल किंवा सायन्स साईडला जाता येईल असं होत नाही तर अशा वेळेस ज्यांना कमी मार्क्स पडलेत किंवा जे विद्यार्थी नापास झालेत तर त्यांनी नेमकं काय करायला पाहिजे कारण की हा एक महत्वाचा मुद्दा आहे त्या बदल काय केवळ मार्क म्हणजे सर्वस्व नाही पहिल्यांदा आपण घेऊया ज्यांना काही कारणामुळे समजा कमी मार्क असतील की जे लोक कुठेतरी लोकांनी मनात ठेवले असं नाही मला अमुकच साईड हवी आहे आता मी म्हणालो तसं त्या मेडिकल मध्ये सुद्धा उदाहरणार्थ सगळ्यांना शक्यतो एमबीबीएस ला जायचं असतंय मग ते पुण्या मुंबई सारख्या शहरात मिळतंय का बघा ते मेरिट सीटवर नाही मिळालं तर पेमेंट सीटवर मिळते का बघा मॅनेजमेंट कोटा बघा मागल्या दरांनी काही बघा ते नाही झालं तर इंदूर बेळगाव ग्वाल्हेर असं कुठे मिळतंय मग नाही तर वडगाव बुद्रुक असं पण मी नाव गाव बुद्रुक असं पण ती पण उत्तरंड आहे आणि असं करून एमबीबीएस ला नसेल तर लोक विचार करतात की मग आयुर्वेद होमिओपॅथी बाराक्षार निसर्गोपचार योग मी नाव दिले गिरगाव चौपाटीवर तेल मालिश करणारा पोपट घेऊन जो बसतो तो काही करून मेडिकलला ऍडमिशन पाहिजे तर जणू माझं घोडं राजापूरच्या गंगेत नाही समीकरण चूक आहे इंजिनिअरिंगचे सुद्धा अशीच उत्तरंड आहे बार। आणि कोणती ब्रँच हवे याची सुद्धा एक उतरणे हे सुद्धा समीकरण चुक आहे आता ते लोकांचं ठरतं मार्कांवर ना मार्क म्हणजे सर्वस्व नाही तर मी जे पहिल्यांदा म्हणतोय की आपण काही कारणामुळे समजा कोणाला कमी मार्क आहेत समजा मेडिकल इंजिनिअरिंगची सीईटी पण झाली आणि काही कारणामुळे हवी ती ब्रँच किंवा हवं ते कॉलेज किंवा हवी ती साइड आपली मिस होते खूप घराघरांमध्ये मी पाहिले की स्मशान शांतता पसरते घरात हो आणि जणू आता गागेलच को आकाश कोसळलं काही आकाश कोसळलं नसत मी अतिशय खात्रीने एक गोष्ट सांगतोय मेडिकल एवढं जर क्षेत्र सोडलं जग मग त्यामध्ये भारत आला महाराष्ट्र आलं तुमचं माझं आयुष्य सुद्धा आलं मेडिकल सोडलं तर हवं ते शिक्षण घेता येण्याची आता व्यवस्था उपलब्ध आहे फक्त अजून मला उत्तर सापडलेलं नाही मेडिकल त्यातले सुद्धा पॅरामेडिकल अनेक कोर्सेस आहेत ते, ते, ते येतं करता पण जर कोणी म्हणलं की नाही नाही मला एमबीबीएस किंवा आयुर्वेद वगैरे असं तेवढ्याला नाही ते त्याची ती एक पद्धत आहे त्यानुसार पण बाकी समजा एखाद्याला इंजिनियर व्हायचंय आणि काही कारणामुळे त्याला अभिप्रेत मार्क किंवा त्याला मिळत त्याला होता येतं तेव्हा मार्क कोणत्याही कारणाने कमी मिळाले काळजी त्याची नको आहे करायला काळजी ज्या क्षेत्रात मग आपल्याला कर तिथे मात्र जिद्द चिकाटी कष्ट हे पाहिजेत उरतो काळजीचा प्रचलित शिक्षण पद्धती ज्यांच्या कपाळावर नापास नावाचा शिक्का मारते आता वैयक्तिक माझ्या जीवाची त्यांनी सुद्धा कालवा काल होते कारण माझं म्हणणं आहे कोणी असं नापास नसतो पुन्हा हे छापाचे गणपती आणि किंवा दहावीला तुला हे सहा विषय बारावीला हे असे ह्याच्यात तुला मार्क कमी मिळाले एका विषयात तुला पस्तीस मिळवता आली नाही म्हणून त्याच्या कपाळावर शिक्का माझ्या जीवाची कालवा कल एवढ्यासाठी होते की दहावी बारावी म्हणजे वयवर्ष सोळा सतरा अठरा म्हणजे खरं म्हणजे आयुष्याचे स्वप्न पाहण्याचं वय hmm. पाहिली नाही तरी स्वप्न पडतातच hmm. मी त्याला नाव दिलंय की हे वय म्हणजे नजर पाहिजे आकाशाकडे पण पाय जमिनीवर पाहिजेत आणि मी माझ्या पंखांनी हे आकाश भरून टाकीन hmm. ही जिद्द अशा वेळेला ही शिक्षण पद्धती खाडकन कपाळावर शिक्का मारते की तू नापास त्याला बोचरा वाटला तरी शब्द नालायक आणि hmm. त्या मुला मुलींच्यावर सुद्धा परिणाम मुख्य परिणाम दोनच एक त्यांना आपण कुठेतरी वाटणं चालू होतं की आपण म्हणजे काहीतरी कमी होत कारण आपल्याला की कोणत्या तरी या एक दोन विषयात आपल्याला पैकी पस्तीस मिळवता आले नाहीत त्यामध्ये सुद्धा माझा आयुष्यभर अनुभव आहे की तथाकथित नापास होणाऱ्या इंग्लिश आणि गणितामध्येच ऐंशी ते नव्वद टक्के एकूण सो कॉल्ड नापास होणाऱ्यांपैकी पैकी ऐंशी ते नव्वद टक्के इंग्लिश आणि आता इंग्लिश आणि गणित म्हणजे सर्वस्व आहे का खरं म्हणजे अजिबात नाही इंग्लिश गणित चांगला असावं का असावं असलं तर चांगलं आहे पण नसल्याने काय आकाश कोसळत नाही पण प्रचलित शिक्षण पद्धती त्यातली सुद्धा प्रचलित परीक्षा पद्धती खाडकन मुलांच्या कपाळावर शिक्का मारून मोकळी होते की तू नापास मी म्हणतोय की परिणाम दोन एक न्यू नगंड कॉम्प्लेक्स की आपल्यालाच वाटणं तो, तो तो ऍक्च्युली जास्त मोठा पराभव आहे आणि अन्यथा दुसरा की सबकॉन्शियस लेवलला कुठेतरी ज्या मुला मुलीला असं माहिती असतं की मी असा कमी नाहीये काहीतरी आहे माझ्यामध्ये कुछ कम पण मला ही शिक्षण पद्धती शिक्का मारते कपाळावर कि तू त्याचे राग राग चिडचिड आपल्याला जी सोळा सतरा अठरा ह्या प्लस वयातली अनेक मुलं मुली अशी काय चिडलेली कशाचा तरी राग शोध जर घेतला ते दिसेल की खरे त्यांच्यात गुण आहेत पण आत्ताची सिस्टीम ते शोधत पण नाही त्याला त्यांना वाव पण देत नाहीये म्हणजे इन्फिरिओरिटी कॉम्प्लेक्स किंवा व्यक्तिमत्वाचं व्हायलन्स तर आवश्यकता ही नाहीये तेव्हा नापास तथाकथित आता नापास जरी झाले तर मी आधीच म्हणालो की एकीकडे अनेक अशी उत्तुंग प्रेरणादायक व्यक्तिमत्व आहेत की जे असे शाळा कॉलेजच्या अभ्यासात नापास झाले होते तेव्हा आकाश कोसळला असा त्याचा अर्थ नाही स्वची ओळख स्वतःमध्ये निर्माण करणं फार महत्वाचं आहे हे स्वची ओळख कशी निर्माण करायची हे देखील मी जाणून घेणार आहे सर तुमच्याकडनं पण एका छोट्याशा ब्रेक नंतर हितगुस मध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची तुम्ही पाहत राहा झी चोवीस तास रहा एक पाऊल पुढे आमच्या खास कार्यक्रमात आज आपण चर्चा करतोय विजयी व्यक्तिमत्व आणि करिअर घडवण्यासाठी या विषयावर आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत अविनाश धर्माधिकारी मी पुन्हा एकदा चर्चेकडे वळते अविनाश सर मगाशी आपण खर तर मार्क ही इम्पॉर्टंट नाहीयेत असं म्हटलो मात्र मगाशी मी तुम्हाला ब्रेकवर जाण्यापूर्वी असं विचारलं की स्वची ओळख नेमकं काय आणि ह्याचा व्यक्तिमत्व विकासावरती कसा परिणाम होतो शिक्षण पद्धतीचं आपलं व्यक्तिमत्व घडवण्याचं करिअर घडवण्याचं आणि आपल्या या हितगुजला आपण जे नाव ठेवलं आहे विजयी व्यक्तिमत्व आणि करिअरसाठी सगळ्याचं एक सिंगल सर्वात महत्वाचं सूत्र अरे तू स्वतःला ओळख hmm. स्वची ओळख नॉलेज ऑफ द सेल्फ प्रत्येक व्यक्ती बुद्धिमान आहेच पण प्रत्येकाची बुद्धी वेगवेगळ्या क्षेत्रात चालते hmm. तुझी बुद्धी कोणत्या क्षेत्रात चालते ते ओळख सगळ्यांना एका मापानी नाही हा त्या स्वची ओळखचा अर्थ आहे म्हणजे मला काय येत यावर जीवनाची इमारत उभी कर मला काय येत नाही पण मला जे आलं पाहिजे असं वाटतं किंवा असं काहीतरी कदाचित पालक सरकार समाज इत्यादी म्हणतात किंवा ते दुसऱ्याला येतं त्यावर तुझी जीवनाची इमारत उभी करायला जाऊ नकोस किंवा मला hmm. ते येत नाही पण अरे ते यायला पाहिजे किंवा आलं असतं तर माझं किती भलं झालं असतं ह्याच्या दुःखामध्ये किंवा रागामध्ये काही आवश्यकता नाही स्वतःच्या डोकावून पहा तुझा जीव सहजपणे कशा रमतो काय करताना तुला जीवनातला आनंद मिळतो काय करताना तुला कष्ट नाहीत वाटत एन्जॉय करतोस तू ते काय करत असलास की म्हणण्याची वेळ त्या आई वडिलांवर की अविनाश जेवायची वेळ झाली दोन घास खाऊन घे नंतर ते अविनाशचं क्षेत्र आहे तेव्हा दुसऱ्याशी तुलना नाहीये आठ डोकावून पहा हे तर सध्या भारत आणि जगाच्या सुद्धा पातळीला शिक्षण पद्धतीने स्वीकारलेलं सूत्र आहे एक माझी अभ्यासांती अशी श्रद्धा तयार झाली आहे की खरं म्हणजे आपण ज्याला भारतीय विचार म्हणतो तो भारतीय विचार पाच हजार वर्ष यावर उभा आहे की तुझं जे जीवन घडवायचंय तुला तर तू तु आठ डोकावून पहा स्वतःकडे ह्याचं नाव आहे स्व ची ओळख नक्कीच आणि खरंच स्वची ओळख होणं फार महत्वाचं आहे सर त्याचबरोबर आजकाल कसं झालंय की दहावी बारावी ही परीक्षा पदवी परीक्षा हे सगळं झाल्यावरती स्पर्धा परीक्षांचा एक ट्रेंड आलाय मात्र ह्या स्पर्धा परीक्षेमध्ये आपला टिकाव लागणं आपण यशस्वी होणं हे फार महत्वाचं असतं मग त्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे हे करिअरच्या दृष्टीने खरोखरच एक सध्या मोठं असलेलं क्षेत्र आहे आणि जाणाऱ्या प्रत्येक दिवसागणित त्याची व्याप्ती वाढत चाललेली आहे त्यामुळे आपण पहिले त्याचा करेक्ट अर्थ लक्षात घेऊन कारण उदाहरण एका बाजूला उदाहरणार्थ की समजा दहावीला आपण तूर्त मराठीत बोलतो म्हणून महाराष्ट्र डोळ्यासमोर ठेवला त्या दहावीला महाराष्ट्रातून सुमारे अठरा लाख प्लस एवढी मुलं मुली बसतात बारा ती स्पर्धा परीक्षा असते का तर कारण त्यातले काही मेरिट जाहीर होतं काही वगैरे वगैरे बारावीला नऊ लाख काहीतरी बसतात तर एका एक टोक ती दहावी किंवा बारावी पण मला आता म्हणायचं की ती मी आपण आता ज्या अर्थाने चर्चा करणार हो। ती स्पर्धा परीक्षा नाही ना दुसरं सगळ्यात व्यापक आणि सगळ्यात मोठी गोष्ट खरं सगळं जीवन हीच एक स्पर्धा परीक्षा आहे कारण की एक म्हणजे ती सतत परीक्षाच आहे दर क्षणाला आता ही माझी चालू आहे पण ही तोंडी परीक्षाच चालू आहे म्हणजे आपण जगतो ही परीक्षा आहे त्यानंतर ती स्पर्धा आहे ती मुख्य दोन पातळ्यांना आहे बरोबर एक आपली बाहेरच्या जगाशी स्पर्धा आहे तिला मी म्हणतो की ती कमी महत्वाची आहे पण दुसरी जास्त महत्वाची ती आपली स्वतः अशी स्पर्धा आहे ती कधी संपत नाही तिच्यामध्ये दरवेळी मी कालच्या पेक्षा आज आणि आजच्या पेक्षा उद्या जास्त धारधार जास्त कार्यक्षम जास्त अनुभवी जास्त सखोल असं होत मला हा प्रवास आयुष्यभर चालणार आहे पण आत्ता आपण बोलताना दोन्ही बाजूला ठेवतो आणि काही वेळासाठी आपल्या चर्चेसाठी त्याची अशी नेमकी व्याख्या करतो हा तुमची जिथे शैक्षणिक किंवा व्यावसायिक कारणासाठी निवड करायला वेगळी परीक्षा घेतली जाते तिला म्हणायचं स्पर्धा परीक्षा बरं तर या अर्थाने स्पर्धा परीक्षेची व्याप्ती मात्र वाढत चाललेली आहे म्हणजे उदाहरणार्थ सध्या आता खूप वर्षांच्या कामानंतर निदान महाराष्ट्रामध्ये तर एवढं पसरलेलं की एकीकडे महाराष्ट्र शासनातल्या अधिकाऱ्यांची भरती होते एमपीएससी च्या द्वारा ती स्पर्धा परीक्षा म्हणजे निवड होणार असेल चारशे पाचशे सहाशे अधिकाऱ्यांची परीक्षेला बसतात लाखांच्या लाख हो, बरोबर सेम युपीएससी बद्दल आहे आणि आपण गेल्या एक दोन कार्यक्रमात पाहिले तसं थोडी महाराष्ट्रामध्ये युपीएससीची जाणीव वाढत गेलेली आहे आणि आता ते यशामध्ये पण दिसायला लागले पण गेल्या सर्व वर्षांमध्ये ही जी मी आता व्याख्या सांगितली त्याच्यानुसार व्याप्ती वाढतच गेलेली आहे तुमची शैक्षणिक किंवा व्यावसायिक कारणासाठी निवड करायला घेतली जाणारी वेगळी परीक्षा म्हणजे तिथे तुम्हाला तुला दहावीला मार्क किती बारावीला किती पदवी कोणती विद्यापीठ कोणतं टक्के किती गोल्ड मेडल मिळालं का चारदा नापासून पाचव्यांदा झालं काही विचारलं जात नाही फार तर तुमचं वय आणि युजीसीची एक मान्यता प्राप्त पदवी किंवा एक शैक्षणिक एवढं पाहिजे म्हणजे तुम्हाला सांगतात की हे आम्ही सांगतो परीक्षा दे त्याला म्हणायचं स्पर्धा परीक्षा बरं म्हणजे नक्कीच ह्या स्पर्धा परीक्षा कोणत्या कोणत्या आहेत हे पण मला जाणून घ्यायचे पण एका छोट्याशा ब्रेक नंतर हितगोज मध्ये आता झाली एका छोट्याशा ब्रेकची तुम्ही पाहत राहा झी चोवीस सास रहा एक पाऊल पुढे आमच्या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत आणि आज आपण चर्चा व्यक्तिमत्व आणि घडवण्यासाठी आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत अविनाश धर्माधिकारी मी पुन्हा एकदा चर्चेकडे अविनाश सर मग आपण स्पर्धा परीक्षा बद्दल बोललो मात्र ह्याची व्याप्ती आता वाढत चालली आहे आणि ह्या स्पर्धा परीक्षा कोणत्या आहेत मी जी व्याख्या सांगितली तुमची निवड करण्यासाठी घेतली जाणारी वेगळी परीक्षा आणि असंही म्हणालो की तिथे याचा अर्थ तुम्हाला आधीची पदवी कोणती टक्के किती बोर्ड कोणतं काय फारसं विचारात नाही घेतलं जात एक प्रकारे ही मेथड म्हणून पण वेगळे पण एक दुःखाने हे म्हणायला लागतं की तो प्रचलित मी त्याला म्हणेन की पुस्तकी शिक्षण पद्धतीवरचा एक प्रकारचा अविश्वास आहे की तिकडे तुला टक्के काही असू द्या हे आम्ही सांगतो ही, ही, ही परीक्षा दे या अर्थाने व्याप्ती वाढत चालली आहे उदाहरणार्थ पूर्वी मेडिकलला किंवा इंजिनिअरिंगला प्रवेश तुमच्या बारावीच्या मार्कावर मिळत होता आता नाही आता राज्यामध्ये किंवा देशामध्ये ही एवढी एवढी सीट आहेत सीईटी दे त्यातल्या परफॉर्मन्सवर ठरेल तेव्हा ती स्पर्धा परीक्षा आहे बरोबर त्या मध्ये कोणी म्हणाला की मी संपूर्ण भारतातल्या कोणत्याही कॉलेजमध्ये जायला तयार आहे तर ए आय ट्रिपल ई ऑल इंडिया इंजिनिअरिंग एंट्रन्स एक्झाम म्हणजे स्पर्धा परीक्षाच आहे त्या इंजिनिअरिंगच्या क्षेत्रामध्ये भारताची शान वाढवणाऱ्या संस्था मानल्या जातात आय आय इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी त्यांच्यासाठीची वेगळी एंट्रन्स एक्झाम आहे तिचं नाव आय आय टी जी आय आय टी जॉईंट एंट्रन्स एक्झाम कोणी म्हणाला की मला मॅनेजमेंट मध्ये करिअर करायचं आहे त्यासाठी समजा एमबीए करायचं आहे तर एक तर कुठंही एमबीए ला आता थेट प्रवेश नाही किती देणगी दिली तरी नाही सर्वत्र ची एंट्रन्स आहे बरोबर त्या एमबीए मध्ये भारताचं जे शिक्षण जागतिक मानलं जातं ते म्हणजे आय आय एम अहमदाबाद इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अहमदाबाद एंट्रन्स एक्झाम आहे खरोखर कोणी म्हणाल मला शाळा पातळीच शिक्षक व्हायचंय तरी आधी डी एड किंवा बी एड करावं लागतं की ज्यासाठी प्रवेशाची स्पर्धा परीक्षा आहे कोणी म्हणाला मराठी माध्यमातून महाविद्यालयात शिकवणारा शिक्षक व्हायचं तर स्टेट एलिजिबिलिटी टेस्ट ही स्पर्धा परीक्षा आहे इंग्लिश मधनं आणि मी भारतातल्या कोणत्याही कॉलेजात शिकवायला तयार आहे तर नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट ही स्पर्धा परीक्षा प्राध्यापक व्हायचं असेल तर एक रस्ता ही स्पर्धा परीक्षा आहे किंवा मग आता नियमानुसार एम फिल पीएचडी अनिवार्य आहे आता एम फिल पीएचडी केवळ माझं पदव्युत्तर शिक्षण झालंय तर एक रुटीन म्हणून एम फिल पीएचडी ला घेतो असं आता उरलेलं नाही त्याची सुद्धा एंट्रन्स एक्झाम कोणी खरंच म्हणाला मला शास्त्रज्ञ व्हायचंय तर हेडक्वार्टर बेंगलोरला असलेल्या भारतभर ब्रांचेस आहेत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स त्याच्या पण प्रवेशाच्या स्पर्धा परीक्षा आहेत डिफेन्स मध्ये करिअर करायचंय तर दोन पातळ्यांना एक बारावी नंतर एनडीए म्हणजे पुण्याच्या जवळ किंवा दुसरी नंतर डेहराडूनला जी इंडियन मिलिटरी अकॅडमी म्हणजे लक्ष मधला ऋतिक रोशन जे करतो प्रीती झिंटानी थोबाडीत ठेवून दिल्यावर ते पण दोन्ही ह्या स्पर्धा परीक्षा आहेत एक बारावी नंतर एक पदवीनंतर एक्च्युली विदेशात जायचं म्हणलं तरी इतकंच काय आता तर कॉर्पोरेट सेक्टरनी सुद्धा मिडल आणि सिनियर लेव्हलला एक्झिक्युटिव्ह घ्यायचे झाले तर त्यांच्याकरता स्पर्धा परीक्षा ठेवल्या आहेत या अर्थाने स्पर्धा परीक्षांचं क्षेत्र आता जवळजवळ सर्व व्यापक बनलेलं आहे नक्कीच पण ह्या स्पर्धा परीक्षांमध्ये आपला निभाव लावणं हे फार महत्वाचं असतं अगदी थोडक्यात काय सांगाल की कसा आपला निभाव टिकवावा आपल्या हितगुजेचा तर तो आशयच तो आहे की कसा आपला निभाव टिकवावा मी वेळ काळाची मर्यादा लक्षात घेता तूर्त जे मला सार्वजनिक ते माझे कार्यक्रम काही वेळा अनेक जण विद्यार्थी किंवा पालक मला सर मला जमेल का त्याला मी एक उत्तर देत आले त्यांनी आजचा शेवट करूया हो सांगा मी उत्तर दिलंय मला जमेल का आणि माझ जमेल का दोन्हीचं उत्तर आहे जमवलं की जमत अरे वा नक्कीच खरंच जमवलं की जमतं सर आणि खरंच आला, तुम्ही आलात आणि खूप छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद हित आमच्या खास कार्यक्रमात इथेच सांगतो तुम्ही पाहत राहा झी चोवीस तास रहा एक पाऊल पुढे